आता श्याम दोपटे सरांनी सांगितल्याप्रमाणे असत्यावर सत्याचा विजय म्हणजे दसरा। वाईट प्रवृत्तीपासून लोकांना दूर सारणे, लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणे, आजच्या दिवसाचं औचित्य म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या समाजावरती बोर्ड न दाखवता माणसात असलेले अवगुण वाईट गुण याला दूर कसं सारता येईल। त्यांनी सांगितलं दोपटे साहेबांनी की प्रत्येक माणसामध्ये कुठला ना कुठला अवगुण असतो। कुठल्याही जाती धर्मावरती मी आधीच बोललो की बोट आपल्याला उचलायचा अधिकार नाही। रावण म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाची प्रॉपर्टी नाही, रावण म्हणजे एक बुद्धिवंत व्यक्ती पण एखाद्या चुकून केलेल्या चुकीच्या कामामुळे त्या दुष्ट प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून तो दिवस म्हणून आज आपण दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करतो। वाईट गोष्टीपासून लोकांना प्रवृत्त करायसाठी, वाईट विचारापासून प्रवृत्त करायसाठी आज याचं आयोजन करण्यात आलं। जवळजवळ 1957 पासून आतापर्यंत जवळपास 66 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने या भागात आणि प्रामुख्याने एकाच स्थळावरती आयोजित केले जाते। त्याबद्दल मी सार्वजनिक राष्ट्रीय शारदा व दसरा महोत्सव मंडळ चंद्रपूर यांचं मनातून अभिनंदन करतो की हा आपला उपक्रम अतिथे सुत्य आहे। या उपक्रमाला शुभेच्छा। इथे जमलेल्या संपूर्ण माझ्या भगिनी आणि बांधवांना सुद्धा मनातून हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या देतो।